आडोली क्रिकेट संघाचे जे व्हॉलंटियर आहेत, सदस्य आहेत, तर प्लीज आपण एका जागेवर जमू नका, एका जागेवर बसू नका. मैदानाच्या चौफेर प्रत्येकाने नक्कीच सीमारेषेच्या बाहेर लक्ष द्यायचं आहे. लक्षपूर्वक त्या ठिकाणी आपण नक्कीच काळजी घ्यायची आहे. जो काही सिग्नल असेल तो नक्कीच व्यवस्थित द्यायचा आहे. तर नाणेफेकीचा कौल वडवली संघाला पुन्हा एकदा सूचित केलं जातं की आपण प्लीज भरपूर वेळ वाया गेलेला आहे. तर 3 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने वडवली संघाला लावण्यात आलेली आहे. माऊली 11 वडवली संघ कारण उशिराने हा संघ पोचलेला आहे. तर प्लीज आणखीन वेळ वाया घालू नका, आणखीन पॅनल्टी लावून घेऊ नका. तर 3 धावा या ठिकाणी नक्कीच ॲड केल्या जातील जुने डोंबिवली संघाच्या खात्यामध्ये. सागर यावेळेस तुषारसाठी पहिला चेंडू, उलटा चेंडू ड्राइव्ह केला आहे कवरच्या दिशेने. बॉल मध्ये सुरेख वापर करतायत आणि पहिला चौकार तुषार पांडेच्या बॅट मधून येतोय. 4 धावा. डीजे वापर करू शकता, फक्त जास्त वापर नको. चौकार या ठिकाणी येतोय. तर धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतोय. 4 धावा. सागर हा चेंडू कट करतायत कवरच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू जातो आहे बॅट पुढे जाऊन जागा बघ फटक्यासाठी. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौका. धावसंख्या धावपलकावरती 8. सलग 2 चौकार. खूप चांगली सुरुवात. तुषार लेदर बॉल प्लेअर आहे, खूप चांगलं तंत्र आहे, खूप चांगला स्टान्स त्यांचा पाहायला मिळतोय. सागर हा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो वाईट नावाच्या दिशेने. सक्तीशी वेगाने येत आहे. सिंगल मात्र इथे कंप्लीट केली जाते मैदानावरती. धावसंख्या धावपलकावरती 9. बात करा तर 3 धावा पॅनल्टीचे. त्यामुळे 12 धावसंख्या बाहेर मिळते. ज्ञानेश्वर हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने मागे येतो. लॉंग ऑफला दुसरी धाव देखील जलद गतीने पूर्ण करताय. धावसंख्या धावपलकावरती बाहेर मिळते. मात्र आपल्याला यावेळेस 14 धावा. गोलंदाज सागरचा वापर केलाय. सलामीला आपण ज्ञानेश्वर आणि तुषारला पाहताय. पुन्हा एकदा सागर हा चेंडू ऑफ साईडला जागेवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडस गती मध्ये परिवर्तन केलं त्या ठिकाणी आपण पाहिलं. खरं सागर ने डॉट चेंडू बाहेर मध्ये तर खूप चांगली कामगिरी ज्ञानेश्वरची पहिले सामन्यात राहिली. हा चेंडू ऑफच्या खूप शास्त्र बाहेर होता. चेंडूला चेस केला, चेंडूचा पाठला केला आणि चेंडूला पाडवला पॉइंटच्या दिशेने चौका. धावपलकावरती 18. या षटकात 15 धावा आल्या. मात्र 3 धावा ह्या पॅनल्टीच्या ऑलरेडी ऍड करण्यात आलेले. तर जास्त वेळ घेऊ नका. वडवली संघ तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे. अरविंद हा चेंडू बॅट पुढे गेले. गॅप मधून अतिशय कलात्मक फटका आपण पाहतोय. कौशल्य होते फटक्यामध्ये. कॉपी बुक स्टार मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौका. धावसंख्या धावपलकावरती थोडासा बाहेर अँगल बदलत असताना चेंडू आपण पाहतोय. ऑनसाइड अपील करायचा होता तुषारला. ऑफ साइडला खूप चांगले सत्यच्या बाहेर बाहेर आपण पाहिले पहिल्या शेंडामध्ये. चेंडू इन साइड आउटचा एक प्रतिम नजराणा सादर करतोय तुषार पाटील. चेंडू मात्र वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौका.
दिवस धाव संख्या हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर गगन बेदी गगन चुंबी षटकार गावबलकावरती 32 ज्या फटक्याच्या प्रयत्नात होते शोधत होते तो फटका मात्र तुषारच्या बॅट मधून आलाय हा चेंडू कट करतायत गॅप मधून चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणखीन एक देखणा नेत्रदी फटका चौकार खूप चांगलं तंत्र आहे नेहमीच तंत्र सुद्धा पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाहीये डीप बॅकवर्ड चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक चौका तर चला लवकर क्षेत्रक्षण लावा वडोली संघ वारंवार एकत्र येऊ नका वेळेचं भान ठेवा कारण अंधार पसरत चाललेला आहे सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि नक्कीच अंधार जर पसरला तर एखाद्या संघाला त्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं तर प्लीज आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावा अंतरक्षेत्रमध्ये आपण पाहतो जेव्हा जेव्हा बॅड लाईट किंवा खराब उजेड असतो अंधार असतो तेव्हा मात्र पंच मैदानावरती निर्णय घेतात की सामना थांबवण्याचा निर्णय पंच घेत असतात आणि नेहमीच एक मशीन त्यांच्या हातामध्ये असते त्या मशीनद्वारे पाहिलं जातं की खेळण्यासाठी हा प्रकाश पुरेसा आहे की नाही आणि त्यानंतर निर्णय त्यांचे घेत असतात तर गोलंदाज 37 येत आहे हा चेंडू यावेळेस मात्र मिस्टायमिंग झालं होतं त्या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न 37 दुसरी धाव इथे मात्र वेगाने पूर्ण करतायत तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र तुषार वेगाने आले होते त्या ठिकाणी आपण पाहतो नकार आणि दोन धावेने संघ धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 42 धावा खूप मोठी धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळते आज या स्पर्धेदरम्यान पहिल्या दिवसामध्ये फार मोठा विक्रम आपण पाहिला 103 धावांची अभेद्य भागीदारी पहिल्या गाड्यासाठी नोंदवण्यात आली आणि या मैदानात देखील अजूनही सलामीची जोडी खेळताना आपण पाहतोय तर शंतूने अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकलं त्याआधी सुमितने खूप चांगली फलंदाजी केली हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतात स्क्वायर ड्राईव्ह चेंडू गॅप मधून मागे निघून जातोय क्षेत्रक्षक कव्हरचा येईपर्यंत त्या ठिकाणी मात्र हा चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर चौकार धावसंख्या धावबर्गावरती 46 हा चेंडू ऑन साईड ला फ्लिक ऑफ द रिस्ट या ठिकाणी मनगडाच्या साईने चेंडूला वळवलाय दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करतायत फलंदाजी आपल्या मैदानावरती पाहायला मिळाली अतिशय घातक मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील चित्तथरारक मैदानावरती पाहायला मिळते ज्ञानेश्वर तुषार गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी आघाडीला खेळत असतात आणि खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे खूप चांगला ताळमेळ त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू व्यासपीठाच्या अगदी वर पाठवलाय षटकार धावा टाळायला हव्यात दोन डोंबिवली संघासाठी धावांचा अर्धशतक पूर्ण करतायत हा चेंडू यावेळेस मात्र
उंचच उंच आणि तितकाच लांब जाऊन विसावतोय षटकार. साठ धावा धाव फलकावरती. खूप चांगले फलंदाजी ज्ञानेश्वर तुषार. यावेळेस मात्र शपलून स्क्वेअरच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार षटकार. बघा, अनाउन्समेंट केली होती आम्ही की ड्रिंक्स येणार नाही मैदानात, मात्र जेव्हा गरज असेल तेव्हा पाणी दिले जाईल. मात्र प्लीज वेळेचं भान ठेवा, जास्त वेळ थांबू नका, सर्व खेळाडूंनी एकत्र येऊ नका. हवे असतील तर दोन बॉटल्स त्या ठिकाणी नक्कीच पंचांकडे तुम्ही ठेवू शकता. तर ड्रिंक्स लगेचच या ठिकाणी इथे ड्रिंक्स. स्कूटरचे चालक बघा, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज, एक आनंद, कारण पिण्याच्या पाण्याचं दान हे सर्वात महत्वपूर्ण दान म्हटलं जातं. असं म्हटलं जातं, जिसने भी किसी को पाणी पिलाया उसने समुद्र को निशा दिखाया. तर समुद्र कितीही मोठा असला तरी नक्कीच कोणाची तहान तो भागू शकत नाही. आणि ते मात्र षटक क्रमांक चौथा. चला, जास्त वेळ घेऊ नका, वारंवार एकत्र येऊ नका प्लीज. धावसंख्या धावबलकावरती 66. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतायत. यावेळेस मात्र लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तितक्याच वेगाने खेळपट्टीवरती दोन धावा पूर्ण होत आहेत. आणि सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. कुठल्याही फलंदाजाला रोखणं नक्कीच या ठिकाणी शक्य झालं नाही गोलंदाजांना. कुठल्याही फलंदाजावर अंकुश लावणं कठीण गेलं मैदानावरती. आपण पाहतोय मैदानावरती दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी करत आहेत. तर चौथं षटक या ठिकाणी सुरू आहे. अरविंद ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं, 22 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्याहीपेक्षा जास्त धावा सतीशने 26 खर्च केला. प्रत्येक षटकानंतर धावसंख्येचा आपण पाहिलं तर आलेख या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, त्यात पॅनलच्या 3 धावा ॲड केल्या गेल्या होत्या, त्यानंतर 22 26. बघा, वारंवार प्लीज टाईमपास करू नका, तकदीर मात्र आहे, तुम्हाला आम्ही विनंती करतो आहे. तर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, फलंदाजी करायची आहे, या गोष्टीचं भान तुम्ही ठेवा. धावसंख्या धावपलकावरती 68 धावा. तर चला लवकर सामना सुरू करा. 68 धावांची भागीदारी मैदानावरती पाहायला मिळते. तर भानुदास येतोय, त्याचेच बंधुराज आहेत. आ चेंडू यावेळेस मात्र वाडीस लॉंग ऑन सीमा रेषेच्या अगदी जवळ. हा चेंडू त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच करून पकडत असताना सतीश जाधव आहे. आणि या मैदानावर आपण पाहतोय 66 धावांची ही भागीदारी, 68 धावांची भागीदारी. आता मात्र ब्रेक करण्यात आली आहे. तुषार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थोडंसं भान आपण ठेवतोय, थोडंसं स्पीडअप या ठिकाणी करायचं आहे. हा चेंडू ऑन साईडला, ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला पूल करताय. लांबाच्या दिशेने सिंगल येते. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 69. 68 धावांची भागीदारी पहिल्या गडासाठी नोंदवली, मात्र सर्वोच्च भागीदारी आपण पाहिली शंतून आणि पंकजमध्ये. वॉन शॉट क्लासिकल मास्टर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंच त्या ठिकाणी सांगतायत की षटकार. नक्कीच या फटक्याला मी शॉट ऑफ द डे म्हणे, कारण ऑफ साईडला क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर रिव्हर्स अटेम करत होते, ते मात्र प्रयत्न फसतोय. तर डॉट चेंडू भानुदास शेवटी षटक आता होत आहे. धावसंख्या एकूण धावपलकावरती
साउथ षटक सूर्य मात करा यावेस मात्र चेंडो लॉन्ग ऑफ सीमा ऋषभाय आणखीन एक षटकार धावसंख्या धावपळीवरती या ठिकाणी पाहायला मिळते 81 धावा. तर बघा आजच्या दिवसातील ही दुसरी सर्वोच्च सांगली धावसंख्या पाहायला मिळते. तर चला लवकर क्षेत्ररक्षण लावा, आणखीन एक षटक कार्यक्रम शिल्लक आहे. आपण पाहिलं तर आणि त्यानंतर सेकंड इनिंग देखील शिल्लक आहे, तर अंधार पसरत चाललेला आहे. प्लीज तकदीर मात्र लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तुमची रणनीती आखणं गरजेचं आहे, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी करणं देखील गरजेचं आहे. मात्र त्याहीपेक्षा गरजेचं आहे आता या क्षणाला वेळेचं भान ठेवणं. धावसंख्या धावफलकावरती 81. बघूया शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे, आणि जर आणखीन 19-20 धावा आल्या या षटकात तर मात्र 100 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळतायत, सिंगल कंप्लीट करतायत. मैदानावरती मयूर आलेले आहेत, मात्र ज्ञानेश्वरला रोखणं फार कठीण आहे. हुशार बाद झाल्यानंतर मात्र मैदानावरती मयूर आलाय. मात्र 44 धावसंख्येवर खेळतायत ज्ञानेश्वर. हा चेंडू ड्राईव्ह करतायत, स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू जातोय मागे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, मात्र आउटफील्ड फास्ट आहे. लक्ष आता मात्र चेस करायचं आहे ते माऊली इलेव्हन वडवली संघाला. तर खेळाचं दुसरं सत्र कसं असेल, 91 धावा कशा प्रकारे चेस करतील. आमचा आजच्या दिवसाचा हा टर्न आणि नक्की संपलेला आहे. मात्र आभार व्यक्त करूया, GTCचं खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर पंचाच्या भूमिकेत रमेश म्हात्रे असतील, प्रसाद सहस्त्रबुद्धे असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर सुभाष पाटील यांचं देखील आभार व्यक्त करूया, खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर स्कोरच्या भूमिकेत ऋषिकेश देसाई, त्यानंतर ऋषभ भाने होते, तर ब्रजेश पाटीलने देखील चांगलं योगदान दिलेलं आहे. तर सर्वांचा आभार व्यक्त करूया. आमच्या कॉमेंटेटर मित्र राहुल भोईरचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करूया, खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. आयोजकांचा आभार व्यक्त करूया, खूप चांगलं योगदान आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाचं लाभलेलं आहे. आणि जाऊया आजच्या दिवसाच्या शेवटच्या सत्राकडे. या ठिकाणी राहुल भोईर कॉमेडी बॉक्समध्ये येत आहे त्याचं दुसऱ्या सत्राचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सांगण्यासाठी. थँक्यू बा विनोद पाटील. आपण लगेचच मॅच युद्धामध्ये सुरू करणार आहोत, तर लवकरात लवकर क्षेत्रक्षक नक्कीच मात्र लावलं गेलं आहे ज्युनियर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर लगेचच माऊली इलेव्हन उलट टीम आपण लवकरात लवकर मैदानावर जायचं आहे. तिथे जिंकण्यासाठी तब्बल 91 धावेची गरज आहे.
एकाने धावायची मात्र इथं गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अजिबात आपण थांबायचं नॉन स्टॉप आपल्याला इथं मात्र खेळायचं आहे. अजिबात आपण थांबू नका, लवकरात लवकर नक्की क्षेत्रक्षण मात्र लावून घेतला आहे आणि पहिले षटक फेकण्यासाठी इथं गोलंदाज अमितचा वापर केला जाईल या षटकामध्ये. अचानक इथं आपण पहिला दिवस बघितला, आता 8 दिवसांनी उशीर लागला आम्हाला स्पर्धा सुरू करण्यासाठी. मात्र उद्या बरोबर 8:30 इथं रिपोर्टिंग करायची पहिली मॅच संघाची असेल, त्या संघाने बरोबर 8:30 यावं लागेल. तर गेम प्ले इथं मात्र 91 धावा बनवायचे आहेत, 3 धावांची नक्कीच बनली लागली होती. गेम प्ले नक्कीच बनवायचा इशारा आमच्याकडे आलाय आणि इथं स्ट्रायकरला इथं असल्या त्या मला सतीश आहे. पहिला षटक आहे, पहिला शून्य मात्र या दरम्यान सुरकाचा फटका खूप आपण चांगला बघितला सतीश माध्यमातून. आणि पहिलाच बॉलमध्ये धावांचा श्रीकांत शकत असताना तब्बल 2 धावा 10 फलकावरती मात्र इथं येतील. पुढे षटक आहे अमित पाटीलचा वापर इथं मध्ये षटकामध्ये केला जातो. सर्कल पाबंदीच्या 10 फलकावरती मात्र 2 येतात बनवायच्या आहेत. 91 धावा आता मध्ये संध्याकाळी इथं मात्र यावेळेस आता फटका चांगला आहे, धावा सुद्धा नक्की चांगल्या मिळतील. चांगल्या प्रकारची इथं मात्र बॅटिंग होत असताना आणि असाच खेळ मात्र इथं करावा लागेल. 4 धावा थँक्यू डीजे डीजे थँक्यू. आणि 4 धावांच्या मध्ये त्यांनी सांगायची धाव संख्या अजून 4 ने जाते पुढे. 10 धावांपैकी मात्र इथं येतील. त्या दरम्यान 6 धावा बनवायच्या असताना 91 फलक येऊन षटक आहे. इथे मात्र अमितचा वापर षटकामध्ये केला जातो. आजचा पहिला दिवस आपण बघू एन्जॉय करतोय आणि शेवटची मॅच आता नक्कीच पहिल्या दिवसाची इथं पाहायला मिळते. सतीश पुन्हा एकदा अमित साडी ओवर द विकेट दरम्यान मात्र साईडला जागा म्हणून करण्याचा प्रयत्न होता. स्पर्धकीचा स्पर्लेक आणि मिडविकेट मध्ये मारण्याचा प्रयत्न केला सतीशने. मात्र लेगपाची धाव असेल आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी सांगायचे धाव संख्या 1 ने पुढे. धावा धापालकावरती इथे तबल येतील. 7 धावा बनवायच्या 91 3 धावांची पाणी लागली होती. उशिरा ओली 11 वरील संघ इथे आला होता. संघाच्या माध्यमातून 3 धावांची पाणी सुद्धा नक्की दिली होती त्या दरम्यान ओरील टीमला. तर मात्र स्ट्रायकरला पहिल्यांदाच येतात. यावेळेस बघा चंज पेस आहे, गतीमध्ये मिशन होत असताना आणि त्याचा मात्र फायदा पुरेपूर होत असताना अमित पाडीला. कारण का यावेळेस बघितला सफल झाला की आरोप अनसाईडला मानाचा प्रयत्न चेंडूमध्ये बाटच्या घालून जातोय. तोपर्यंत इथं शॉटबॉल आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रकारची इथं गोलंदाजी होत असताना अमितच्या माध्यमातून. तर पुन्हा एक सायकल फलंदाज आहे ओवर द विकेट. आता मात्र स्टेप ऑन अनसाईड फक्त दिशा दिली आहे आणि इथं मात्र चांगल्या प्रकारचा खेळ होत असताना पहिला बॉल बीट झाले आणि सेकंड बॉलवरती इथं या दरम्यान चौकात येत असताना आणि या 4 धावा आणि 4 धावांच्या मध्ये त्यांनी संघाची धाव संख्या अजून 4 ने जाते पुढे. डबल डिजिट धावा धावांकडे 11 षटक मात्र पहिल्या पिवांचा मार्ग असताना 91 धावा मात्र बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी कारण ज्ञानेश्वरच्या नक्कीच 50 धावा आपल्याला पाहायला भेटला. दुसऱ्या चांगला प्रकारचा खेळ पाहायला भेटला आणि त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या बनवली आहे जुन्नमुली टीमने. आणि या मध्ये इथं 91 धावा कंप्लीट केल्या जातील का पावली 11 वरली संघाच्या माध्यमातून. तकदीर स्ट्रायकरला फलंदाज बोर्ड झाले आहेत. बाकी दबाव समोर मात्र खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट इथं केला जाईल का लक पॉइंटर आ नाही. नशिबाची 7 नक्कीच लाभते. ते बद्दल 1-2 नक्कीच मिळेल आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या येतात. आता मात्र 1 ने पुढे 91 धावा बनवायचे असताना तब्बल 12 धावा धापालकावरती येतात. अजूनही मात्र इथं 79 धावा बनवायच्या आहेत. त्यांना मात्र 4 ओव्हरमध्ये अजिबात आपण धावायचं नाहीये, नॉन स्टॉप आपल्याला खेळायचं आहे. चेंडू अजूनही मात्र शिल्लक आहेत आणि येणाऱ्या मात्र 24 बॉलमध्ये इथं या दरम्यान 79 धावा बनवायच्या आहेत. सेकंड ओव्हर इथं मात्र जयदेवचा असणार आहे. सकल पाबंदीचा पण षटक सकल अमितने अजूनही तब्बल नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला 12 आणि आता मात्र जयदेवचा वापर सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये केला जातोय. जुनिअर धर्मल संघाच्या माध्यमातून शेवटची मॅच दुसऱ्या दरम्यान बघतोय. आजच्या दिवसामध्ये बघितला खूप चांगला प्रकार पाहायला भेटला, चांगल्या प्रकारचं आयोजन आणि चांगला चांगला मॅच आपण आज कव्हर केल्या आजच्या दिवसामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये मात्र स्टेट या दरम्यान माझा स्टेप आउट झाले होते, थोडेसे मात्र पुढे गेले होते आणि आदराच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पूर्णपणे बीट होत असताना त्यांना चांगला प्रकार चाकते तुम्ही कंटिन्यूमध्ये पडेल. नक्कीच आपण बघतो पावली 11 संघ खेळला आहे. नक्कीच खेळण्यानंतर थोडेसे मात्र विश्रांती असणं गरजेचं, आराम तसं मात्र भेटलं तर नक्कीच आपल्याला चांगला खेळ होऊ शकतो. मात्र आता कंटिन्यू खेळतोय नक्कीच थोडासा मात्र मी तर म्हणायला थकाव आणि इथनं चांगल्या प्रकारचा खेळ होत असताना समोरच्या टीमचा आणि का थकवा जाणवतोय या मॅचमध्ये. यावेळेस आता मात्र फटका फासला मिष्टा मेंगा आहे. स्वतः मात्र जयदेव जेल काली आहेत, जज करतील तिथे मात्र चूक नसेल त्या रुपात. थँक्यू डीजे. तर नवीन खेळाडू आपण लगेचच पाठवायचं मैदानामध्ये. आपण अजिबात थांबायचं नाहीये, नॉन स्टॉप तुम्हाला मात्र खेळायचं आहे. लवकरात लवकर खेळाडूला आपण पाठवायचं आहे. तर 10 धावा कधी इथे येतील या दरम्यान विचार जर केला तर यावेळेस 12 धावा कधी बनवायचे असताना 91 म्हणजे अजून इथं 79 धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत आपण बघितली गोलंदाजी खूप चांगली होती यावेळेस जुनिअर धर्मल संघाच्या माध्यमातून. कारण का फर्स्ट इनिंग मध्ये तब्बल आपण बघितलं 90 धावा पाहायला भेटल्या, 3 धावांची पंडी लागली होती टीमला आणि शेवटची मॅच नक्कीच आपल्याला इथं पाहायला भेटते आजच्या दिवसातील.
सागर नवीन कडून मात्र यावेळेस अठराच्या माध्यमातून क्लास फटका पाहायला भेटतोय. सतीश मात्र इथं या दरम्यान आक्रमण सुरू आहे. सतीश आता मात्र इथं मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न करतोय आणि पंचाचा इशारा आमच्याकडे अजून येणं बाकी आहे. सिक्स रन साधावा गुड शॉट थँक्यू डीजे. या सहा धावा अजून येतील आणि सहा धाब्याच्या मध्ये त्यांनी सांगायचे धाव सांगितले. सहाने पुढे अठरा धावा धापालकावरती येतात म्हणजे इथं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. सतीश माध्यमातून चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. जयदेव यावेळेस समोर केले स्क्रीन समोर फटका चांगला आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील. अजून एक चांगला फटका सतीश माध्यमातून आक्रमण पाहायला भेटतोय आणि अजून चार धावा आणि चार धाब्याच्या मध्ये त्यांनी सांगायचे धाव सांगितले. अजून चार ने जाईल पुढे तब्बल 22 धावा धापालकावरती येतात. षटक मात्र दुसरा मार्ग असा आहे. पहिला टीम षटकामध्ये अमित तब्बल 10 खर्च केल्या होत्या. तब्बल 12 धावा आणि आता मात्र जयदेवचा वापर केला जातो या षटकामध्ये जुनी टेम्पल संघाच्या माध्यमातून. सतीश यावेळेस बघा अगोदर शपथ मागे आले. वेगाने मात्र इथं दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. आता धावांची गरज आहे. धावा धावून येऊन षटकात चौकारने उतर धावा येणं गरजेचं आहे. अजून दोन धावा आणि दोन धावेच्या मध्ये त्यांनी सांगायची धाव संख्या दोन ने पुढे धावा धावाल इथे 24 धावा धावालकावरती येत आहेत. अजून दोन धावा ऍड केल्या जातील. माध्यमातून फटका मात्र खूप चांगला आहे. बघा खेळाडूला मात्र इथं कोणत्या प्रकारचा त्यावेळेस मात्र चान्स दिला जात नाहीये. अजून एक चांगला फटका चार रन. बघा कोणत्याही प्रकारचं मध्ये इथं आपण सट्टा वगैरे लावायचं नाहीये. जुगार वगैरे नक्कीच आपण यावेळेस लावायचं नाही याची आपण दखल घ्या. कारण का आयोजकांची सक्त नक्कीच ताकीद आम्हाला मात्र इथं येते. कोणत्या प्रकारचा आपण इथं मात्र यावेळेस सट्टा लावू नका. जुगार मात्र इथं लावायचं नाहीये. आयोजकांची स्ट्रिक्टली वॉर्निंग आमचे राहुलभाई पाटील आहे त्यांच्या इथं माध्यमातून आम्हाला तिथं वॉर्निंग आली आहे. नक्कीच या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. अशा प्रकारचा कोणी मात्र कोणते करू नका. इथं या मात्र मॅचेस बघा. आरामात बसायचं आहे, मॅच बघायचं, पाणी प्यायचं आहे, जेवण करायचं आणि आपल्या घरी जायचं आहे. इथं कोणत्या प्रकारचा गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका स्पर्धेला. इथनं यावेळेस अमित सेकंड फेरमध्ये धावा धापालकावरती एकूण आल्या आहेत. शिवचपती चौकार आला आणि धावा एकूण इथं येतील. 28 धावा धापालकावरती येत आहेत. धावा अजून एक कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. प्रयत्न आधी परमेश्वर प्रयत्न करावेच लागतील. जर इथं प्रयत्न केले तर मॅच पर्यंत नक्कीच पोहोचू शकेल माऊली 11 ओरिली संघ. यावेळेस फटका मात्र चांगला आहे. त्या आडू सुद्धा तिकडे आहेत. जगदीशच्या माध्यमातून चूक नसेल. वन मोर विकेट डाऊन. आता मात्र सतीशला मैदान सोडावं लागेल. अजून एक मोठा धक्का लागत असताना माऊली 11 ओरिली टीमला खेळाडू बाद. नगर ते ब्लर होत तिकडनं यार वाटत ना. अरे मग युट्यूबला पण दिस ब्लर दिसत ना. मी दाखवतच नाही दहा कॅमेरा जास्त. अमित यावेळेस मात्र वापस लागते. जुनं मात्र या दरम्यान बघा खेळाडूला चकणा देत असताना शॉट फायनल सुद्धा मात्र फील्ड होईल. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळते आणि एका धाव्याच्या मध्ये त्यांनी सांगायची धाव संख्या आता मात्र एक मिळते. पुढे धावा धापालकावरती एकूण आपण नक्कीच बघतो. यावेळेस येत असताना 29 धावा धापालकावरती. आता मात्र मानुदास स्ट्रायकरला फलंदाज आहे. खूप सारे मात्र अपेक्षा असतील ना मानुदासच्या माध्यमातून. माऊली 11 ना बनवली टीमला या मॅचमध्ये. अमित फुलटॉसच्या मात्र फायदा घेत नाही. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता मानुदासच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र नक्कीच इथं या दरम्यान यावेळेस धावा असणार आहे. तर आपण वेळ थोडासा कमी घ्या. आपण एकत्र येऊ नका आणि इथं मात्र फास्ट आपण खेळायचं आहे. खेळाडू बाद सज्जन तुमचे कधी गुलाबी थंडी कुठेतरी नक्कीच जाणवते. कारण का आपण बघितलं थंडीचा मौसम आहे आणि खूप नक्कीच आपल्या रात्रीच्या नक्कीच
जेव्हा सत्र जवळ येतो तसे नक्की आपल्याला थंडीचा नक्कीच प्रभाव वाढताना दिसतो. मात्र यावेळेस फटकापासून अमेश टायमिंग आहे, तुषार झेलकाली जज करतात, वन मा विकेट डाऊन, अजून एक गेवड मात्र बाद होईल आणि आता मात्र पूर्णपणे बॅकवर्ड मैदानाच्या आतमध्ये ऑली इलेव्हन. या दरम्यान बडवली संघ पूर्णपणे बाकडे जाते. नवीन खेळाडू होतो मैदानासाठी धारेश, धावा धाबाल कधी फक्त आणि फक्त इथं आहे सज्जन. आता मात्र बाद झाला, बाद झाले चांगला आहे. धावा सुद्धा नक्की चांगला मिळतील. चिंतू साहेब मिडल विकेटच्या बाहेर षटकार. पाठला करायचा आहे 35 धावा दापाल कधी आलाय म्हणजे अजून इथे 56 धावांची गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी ऑल इलेव्हन बरोबर टीमला. रमेश्वर दुसरी चाचणी षटक असणार आहे. रमेश्वरने मात्र पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं, पहिल्या मॅच चांगल्या प्रकारे दाखवला, चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. आता मात्र सेकंड मॅच मध्ये सुद्धा आपण 50 धावा बनवल्या, चांगल्या प्रकारचा खेळ करत असताना एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. त्या दरम्यान जुने डोंबली संघाच्या माध्यमातून 12 चेंडू 56 धावा मॅच अजूनही मात्र इथं म्हणेल संपली नाहीये. प्रयत्न करावा लागतील मात्र यावेळेस पक्का बघा जिंकण्यासाठी मावली इलेव्हन बदलली क्रिकेट संघाला जातोय. त्यावर आहेत छंदपती फक्त फक्त एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या. आता मात्र एक न जाते पुढे 57 54 धावा अजूनही बनवायचे आहेत. मात्र यावेळेस पुढचे लेट खेळले मात्र इनफील्डमध्ये चांगल्या प्रकारच्या क्षेत्रातून बघतो. या दरम्यान विद्युत संघाच्या माध्यमातून अजूनही इथं मात्र एकच धाव येते. आता मात्र या दरम्यान इथं मॅच दुसरं मात्र कदाचित वन साइड होईल की काय, कारण आता मात्र इथं आघाडीचे फलंदाज खूप लवकर बाद झाले आहेत. समोर खेळले मात्र जातो त्या अजूनमध्ये येतील ना तुषार तिकडे आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक ने पुढे 39 धावा धाबालकडे येत आहेत षटक. मात्र यावेळेस तो मार्गस्थ आहे. ज्ञानेश्वर जोशीचा वापर षटकामध्ये केला जातोय. या मॅचमध्ये त्यांच्या प्रेस गतीमध्ये ऑनसाईडला हुक करताय, धावा नक्की चांगला मिळतील. चांगले बॅटिंगमध्ये येत होत असताना हा मात्र इथं चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 4 ने जाते पुढे. धावा धाबालकावरती तिथे येतील 43 धावा 9 पल्क होते. मात्र आतापर्यंत इथं येत आहेत चांगल्या प्रकारचा नक्कीच काही दाखवण्याचा प्रयत्न होता. मावली इलेव्हन ओल्ड टीमचा मात्र फर्स्ट इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फर्स्ट इनिंगमध्ये होता बॅटिंग करत असताना क्लास दाखवला नक्कीच बॅटिंगचा. मात्र यावेळेस फक्त फर्स्ट अमेश टायमिंग आहे, जेलमध्ये नक्कीच नसेल धावा. याच्यावरती 2 घेण्याचा प्रयत्न असेल मी वेगाने. मात्र इथं 2 धावा कम्प्लीट तुला जात आहेत आणि 2 धावांच्यामध्ये त्यांनी संघाची धावसंख्या अजून 2 जाईल पुढे. 1 धावा 10 पल्क होती. इथं येतात 45 बनवायचे असताना तब्बल आपण बघतो 91 धावा 45 धावा धापालकावरती आल्या आहेत. अजून 46 बनवायचे आहेत. तर चला माझा आता वेळ घेऊ नका आपण ऑप्शनचा शिल्लक असेल. आता मात्र मॅच इथं वन सिरा आपल्याला पाहायला भेटेल, कारण या दरम्यान चांगला प्रकारचा खेळ पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटला जुनिअरमध्ये संघाच्या माध्यमातून. आता मात्र इथं यावेळेस आपण मोठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना ज्ञानेश्वरने हा खेळ नक्की चांगला फेकला. या दरम्यान आपण बघतोय दरम्यान गाडवाल आपल्याला पाहायला भेटते, कारण का इथं फक्त आणि फक्त ऑफसाईड आपल्याला पाहायला भेटते. आता चांगल्या प्रकारचा इथं खेळत असणार ऑनसाईडला पुलचा फटका आहे. मात्र इथं धावा नक्कीच बघा या दरम्यान इथं अडवल्या जात आहे. तिकडे मात्र विशाल होते. उद्या ठीक 8:30 रिपोर्टिंग करायची आहे. मॅच मध्ये काय बदलाव काय असतील त्यांनी अभिषेक तुम्हाला सांगतील. ओके जे काय मात्र मॅच असेल त्या टायमाला आपल्याला यावं लागेल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. आता मात्र प्रॉपर टायमिंग धावा सुद्धा नक्की चांगला मिळतील आणि इथनं यावेळी
षटकार येतो फ्लॅटेड चांगली मात्र इथं बॅटिंग विजय आणि पराजयाचा नक्कीच अंतर इथं कमी केलं जातो त्या अनुषंगाने इथं मात्र बॅटिंग होत असताना थोडशा नक्की चुका झाल्या म्हणजे कंटिन्यू आपण करण्यानंतर आपल्याला नक्कीच थोडीशी विश्रांती असणं गरजेचं आहे. एक मॅच ज्याचं नक्कीच अजिबात विश्रांती घेतली कारण का झुनिट मुली संघ इथे थांबला होता कारण का त्यांची कुठे मॅच नव्हती मॅच झाल्यानंतर समजा त्यांना खूप सारा नक्कीच विश्रांती करण्यासाठी तिकडे वेळ होता म्हणजे ते थांबून नक्कीच खेळले त्याच्यानंतर मात्र कंटिन्यू खेळल्याच्या नंतर तोच आपण थोडासा मात्र खराब खेळ मौली इलेव्हन वडवली तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. चेनू शिल्लक आहेत तब्बल 3 चेनू शिल्लक आहेत 10 धावा बालक होती एकूण 53. ज्यावेळेस आता मात्र काय फटका आहे बघा चांगली इथं बॅटिंग होत असताना जरी मात्र आमचा या दरम्यान विचार जरी केला तर पराभव जरी आम्ही नक्की घेऊ मात्र इथं चांगल्या प्रकारचा खेळ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे या मॅच मध्ये. श्री गणेश कोणी संघाने सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ ओढू ते दाखवला आहे कारण का दोन मॅच जिंकत पुढच्या फेरीमध्ये नक्कीच त्यांना मात्र जाण्यासाठी त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून नक्कीच बारशा माध्यमात पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला आहे श्री गणेश कोणी संघ. तर संदीप नक्कीच आपले स्वागत आहे रायगडमध्ये जाऊन नक्कीच आपल्या युगातूंना संघाने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आहे मात्र क्वालिफाय झाला आहे पुढच्या फेरीमध्ये. थँक्यू सो मच संदीप नक्कीच आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. स्वेल चेंडूवाला आहे अमंत दाव नक्कीच मिळेल 6-0. त्या दरम्यान आता मात्र इथनं डॉट बॉल पाहायला आपल्याला भेटतो कारण का चांगल्या प्रकारचे इथनं त्या दरम्यान फुलंदाजी पाहायला भेटते तर आपल्याला लगेचच चेंडू फेकून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू आहे फक्त आणि फक्त ऑप्शन आपल्याला बघतो या मॅच मध्ये शिल्लक असणार आहे कारण की सुरुवात मात्र चुकीचा खेळ झाला पहिल्या इनिंग मध्ये खूप सारी धावसंख्या बनवली आणि आता मात्र चांगला खेळ होत असताना मॅच मात्र संपली आहे आणि मॅच मात्र इथं जिंकला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये झुनिट मुली क्रिकेट संघाने मात्र सामना जिंकला आहे. त्या दरम्यान या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना ही मॅच मात्र जिंकला सेकंडसाठी जावं लागला त्याला मौली इलेव्हन नवडली टीम आपण सेकंडसाठी जा आणि एका बाजूने झुनिट मुली संघ आपण लाईनअप करायचे आहे तर लगेच आपण सेकंड करूनच हा मैदान सोडायचा आहे. तर बघा उद्याचा नक्कीच ड्रॉ असतील उद्याच्या नक्कीच असे मात्र संघ उद्यातील आमने सामने ठीक 8:30 नक्कीच मानव इलेव्हन संघ विपक्ष गावदेवी कुंभारली त्याच्यानंतर कोई नांदिवली विपक्ष उसळगर असणार आहे उत्तरशी विपक्ष चिंचपाडा असेल त्याच्यानंतर चेंज विपक्ष आदर्श पडले ओमसाई आगाश